तर सन्माननीय सुनीलजी पागी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। पंचांचा इशारा तो सामन्याला सुरुवात। अतुल राव पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती। तर अवी दलवी आणि आपण बघूया रणजित भुरकुंड। हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। पहिलाच बॉल कव्हरेजर मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे। डीप मध्ये शतरक्षक आहे, चांगले शतरक्षण, फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे। फक्त एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे। या एका धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे। सामना आपण बघितला होता, जय गणेश गवलीपाडा टीमनं काय जबरदस्त जिंकला होता। षटभुजा फटका बघायला मिळतोय, धावची जी संधी आहे मात्र फेकी खराब आणि त्या फेकीचा फायदा इथे मिळाला आहे अवी दलवी याला। कृष्णा आपण बघतोय, कृष्णा लोखंडे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळाले। फेकी थोडीशी खराब झाली होती, थोडासा अपुरा थ्रो झाला आणि त्याचा फायदा मिळाला तो म्हणजे अवी दलवी याला, कारण अवी दलवी भरपूर पुढे धावत होता, विकेट मिळू शकली असती मात्र एक धाव मिळालेली आहे। धाव फलक दोन या धावसंख्येवरती। तीन षटकाचा हा सामना आपण बघतोय। तिसरा षट आपण बघतोय निधावच्या स्वरूपात आलेला आहे। यानंतर जी मॅच आपल्याला बघायला मिळेल एमबी स्पोर्ट्स मस्किनपाडा आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा, दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे। अतुल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन रणजित साठी, रणजितचा हा फटका फसलेला आहे। अतुल चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय। पहिला गडी ते बाद होतोय, रणजित भुडकून पॅक टू द डगआउट। विजय आलेला आहे, विजय जनाठे न्यू बॅटर इन झालाय। धाव फलकावर धावा आपण बघितल्या तर फक्त आणि फक्त तीन धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत। या षटकातील शेवटचा एक चेंडू अतुल राव, फुलटा चेंडू, चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाहीये। हा मात्र चेंडू गॅप मध्ये निघून गेलेला आहे। भावेश भाबर होता त्या क्षेत्रामध्ये, त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे। चेंडू सीमारेषा पार, हा आलाय चौकार। जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे सात या धावसंख्येवरती। पहिल्या षटकात एक गडी बाद सात धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत। चला थोडासा स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण बघतोय प्रसाद आलेला आहे, प्रसाद भुजळ। प्रसाद आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन अवी दलवी साडी, फुलटा चेंडू, स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे संदीप मोकाशी, पकडला झेल, फलंदाज ठरलाय फेल। दुसरा गडी बाद
यस थैंक यू डीजे विकेट इथे मिलवली गेली धाव फलक आपण बघतोय स्थिरावला गेलाय ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती ही विकेट इथे मिलवली गेली कवरेजर मध्ये हा चेंडू ते खेळून काढलेला आहे शतरक्षक आहे एक धाव मिळेल फक्त एक सिंगल धाव या सिंगल धावनीशी धाव फलक 8 या धावसंख्येवरती आपण बघतोय आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ही स्पर्धा इथे बघतोय भूषण स्मृती 2024 ऑन साइडला चांगला स्ट्रोक भावेश बाबर आलेला आहे भावेश बाबरच्या हातामधून हा झेल सुटलाय आणि बघता बघता दोन धावा इथे घेण्याची संधी मिळाली एफर्ट्स भरपूर एफर्ट्स भरपूर चांगला लागला मात्र झेल होऊ शकलेला नाही आहे धावा बघतोय आपण धाव फलकावरती 10 चेंडू टाकून झाले 3 आणखी एक चांगला स्ट्रोक भावेश बाबर पुन्हा एकदा आपल्याला फ्रेम मध्ये बघायला मिळतोय भावेश बाबरकडे कुठलीच संधी नाही आहे चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार हा येतोय आणखी एक चौकार सहा कोट्यापाचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये खेळून काढले खराब शतरक्षण दोन पायांच्या मधून हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणखी एक बॅक टू बॅक दोन चौकार आलेले आहेत या चेंडूवरती जर चौकार जर आला तरच चौकारांची हॅट्रिक बघायला मिळेल आणि या चौकाराच्या हॅट्रिक साठी आपण बघतोय सन्माननीय सुनीलजी पागी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक जर एखादा खेळाडू घेतोय तर सन्माननीय सुनीलजी पागी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज हे दिलं जाईल ऑन साइडला फटका केलेला आहे भावेश बाबर पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतोय आणि भावेश कडून पुन्हा एकदा चूक झालेली आहे पुन्हा एकदा झेल ड्रॉप जीवनदान मिळालेलं आहे आणि बघा बघता बघता 3 धावा आपण पूर्ण केल्या गेल्यात आणि 4 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत भावेश बाबर याने हा मॅच सोडलाय की काय बघा भावेश याच्यासाठी देखील कॅश प्राईज आहे दोन जेल सोडलेले आहेत कदाचित आणखीन एक जेल सोडला तर भावेशचा देखील हॅट्रिक होऊ शकतो आणि त्यांचे मित्र सुनीलजी पागी यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल बघा भावेश थोडेसे नाराज दिसत आहेत संघाचे सर्वे सर्व आहेत मात्र त्याच्या माध्यमातून हा दोन जेल सुटले गेलेत आणि हा जेल तर खूप महत्वाचा होता भरपूर महत्वाचा हा जेल होता आपण बघतो या सलगच्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले होते मात्र या शेवटच्या चेंडूवरती आपण बघतोय 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत हॅट्रिक तर झालेली आहे मात्र या 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22 धावा धाव फलकावरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी संदीप मोकाशी आलेला आहे
संदीप मोकाशी आपण पहिला चेंडू बघितला आणि धाव चेंडू आलेला आहे। हॅलो राज उंबरसाड आपण बघतो स्ट्राइक वरती आणखीन एक वेगवान चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू ते फेकला गेलाय। बॅक टू बॅक दोन चेंडू इथे निर्धाव आलेला आहे आपण बघतो एका बाजूने जो विजय आहे विजय जनाटे चांगली फलंदाजी करतोय त्याला स्ट्राइक वगैरे फार गरजेचं आहे मात्र असं काय होत नाही आहे कारण राज आतापर्यंत दोन चेंडू निर्धाव चेंडू खेळून काढतोय आणि संदीप मोकाशी याचं हे षटक आहे थोडस निर्णायक आपल्याला बघायला मिळू शकतो। आणखीन एक आपण बघतोय चांगला चेंडू हातळला सलगचे तीन चेंडू निर्धावच्या सुरुवात हातळलेले आहेत संदीप याने बघतोय राज उंबरसाडा जो संघाचा संघनायक आहे तो थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। राज पुढे ससून करण्याचा प्रयत्न आपण बघतोय आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे आलेला आहे आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे चेंडू टाकून झाले चार असून दोन चेंडूचा खेळ बाकी आहे कदाचित मेडन ओव्हर इथे आपल्याला बघायला मिळू शकतं। बघतोय प्रतीक बाबर याचं देखील आगमन झालेलं आहे त्याचं देखील हार्दिक स्वागत सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक चेंडू आपण बघतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे सलगचे पाच चेंडू इथे निर्धाव खेळून काढलेले आहेत राज याने मात्र शेवटचा एक चेंडू बाकी आहे हा चेंडू जर निर्धाव जर आला तर आणखीन एक मेडन ओव्हर आपल्या इथे बघायला मिळू शकतं। संदीप मोकाशी चांगली कामगिरी सध्या तरी राहिलेली आहे शेवटच्या चेंडूवरती मात्र चांगला प्रहार हा झोन मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू आपण बघतोय मिड विकेट बॉर्डरलाइनच्या बाहेर पडवलाय सहा धावन करता षटकार धाव फलक आपण बघतोय 28 धावा 29 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे। डीजे तुम्हाला मी थांबवतोय मी लगेच सत्कार आणि सन्मान इथे करून घेतोय प्रीत पाटील कॅमेरा इकडे फिरवायचा आहे चला आपण सत्कार आणि सन्मान इथे घेणार आहोत आपण बघतोय जे आपले महावितरण कर्मचारी आहेत जे आज इथे वेळात वेळ काढून आले एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला त्यांचा आपण सत्कार आणि सन्मान इथे करणार आहोत। राकेशजी पाटील सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचा आपण इथे सत्कार आणि सन्मान करतोय रामचंद्रजी दिवा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय चला रामचंद्रजी दिवा यांच्या शुभ हस्ते आपण राकेशजी पाटील यांना सन्मानित करतोय सन्मान करणार आहोत सन्माननीय गौतमजी डोहाळे साहेबांचा आपण ते सन्मान करतोय प्रभाकरची दिवा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। मते साहेबांचं देखील आपण इथे सन्मान करणार आहोत नागेशी दिवा यांच्या शुभ हस्ते आपण सॉरी नागेशी दलवी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत दीपकजी मते साहेब आपण बघतोय आपल्यामध्ये उपस्थित आहेत
मधुसूदन किनी यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। विकी दिवा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय। सन्माननीय दिनेश घरत साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। तर दिनेश घरत साहेबांनी देखील आपला सन्मान येथे स्वीकारायचा आहे। सन्माननीय अंकुजी तांबडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। हरिचंद्रजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। डांगे साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय। हरिचंद्रजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। सन्माननीय पद्माकरजी यांचं देखील आपण सन्मान करतोय। पद्माकरजी बेलकरे तर मुन्नाबाई चव्हाण मी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित आहे। सन्माननीय उमेश भोईर यांचं देखील आपण सन्मान करणार आहोत। सन्माननीय प्रभाकरजी देवा यांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। उमेश भोईर शिंदे यांचं देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत। तर लहू घोष यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत। महेंद्रजी शिंदे यांना सुरखस मारण्याचा प्रयत्न राजचा प्रयत्न खूप चांगला झालेला आहे। त्यानंतर आपण लगेच जे बघणार आहे ते देखील इथे करून घेणार आहोत। उपविजेता संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे महावितरण उत्सई विभाग।
चला वसई विभाग अपन यायचा आहे। चला पूर्ण टीम उपविजेता संघ राहिलेला आहे। कृष्णा लोखंडे यांनी जर षटकार मारला तर सुनील पागी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। फटका तर भरपूर चांगला केलेला आहे। गॅप मध्ये 4 धावा मिळतील। आपण धाव फलक बघतोय। 9 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत। अजूनही जिंकण्यासाठी धावींची गरज आहे, ती म्हणजे 20। 12 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे। आपण बघतोय बक्षीस वितरण सोहळा इथे पार पडला जातोय। उपविजेता संघ प्रीत पाटील पुन्हा एकदा थोडासा कव्हरेज द्यायचा आहे। आपण बघतोय उपविजेता संघ इथे राहिलेला आहे। वसई विभाग महावितरण हा संघ आपल्याला चांगली मॅच इथे बघायला मिळाली। विजेता संघ राहिलेला आहे तो म्हणजे विरार विभाग महावितरण। विरार विभाग आपण बघतोय विजेता संघ राहिलेला आहे आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण त्यांना वितरित करतोय। षटकार आला होता। धाव फलक आपण बघतोय 17 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। चला खेळाडू कक्षाने खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्यायची आहे। तिकडे चला खेळाडू कक्ष खाली करायचा आहे आणि खेळाडू बसण्यासाठी जागा द्या। आपण चला बसण्यासाठी तिकडे खेळाडू बसण्यासाठी जागा द्या। एमबी स्पोर्ट्स महेश भडांगे आपण सहकार्य करा आणि त्यांना बसण्यासाठी ते जागा द्यायची आहे। आपण थोडी इथे मनोगत घेणार आहोत सरांचं। हॅलो प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमचे सहकारी मित्र श्री गणू दिवा यांनी आम्हाला महावितरण कर्मचारी म्हणून इथे बोलून खेळायची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आणि मंडळाचे खूप खूप आभारी आहोत। आज गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा आयोजित भूषण स्मृती चषक 2024 येथे प्रेक्षणीय सामना म्हणून वसई विभाग आणि विरार विभागाचा जो सामना खेळवला। आम्ही रोज काम करतो लाईनवरती महावितरण कर्मचारी, पुनश्च आम्हाला आमचा थकवा दूर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्व मंडळाचे आणि आमचे सहकारी मित्र गणू दिवा यांचे पुनश्च आभार, धन्यवाद। नक्कीच प्रेक्षकांना एक प्रेक्षणीय सामना इथे बघायला मिळाला वसई विभाग आणि विरार विभाग। आपण बघतो या विरार विभाग जो संघ आहे विजेता ठरलेला आहे आणि वसई विभाग जो संघ आहे उपविजेता राहिलेला आहे आणि जे आपले महावितरणचे कर्मचारी आहेत ते आपल्यापासून सध्या तरी रजा घेत आहेत।
चला जाऊया मॅचच्या दिशेने. धाव फलकावर धावा बघतोय आपण. 20 धावा लागलेल्या आहेत, अजूनही जिंकण्यासाठी 9 धावींची गरज आहे. चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये बघायला मिळत आहे. एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोचलेला आहे तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. चला लगेच यायचं आहे, टॉस करतोय. एमबी स्पोर्ट्स आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा या दोन संघादरम्यान हा टॉस केला जातोय. रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे कृष्णा याने. चांगल्या प्रकारे बघतोय, कनेक्शन झालेलं नाही आहे, मात्र एक धाव मिळालेली आहे. धाव फलक एकने पुढे सरसावलाय, ते म्हणजे 24 या धावसंख्येवरती. अजूनही 5 धावींची गरज आहे. चेंडू बाकी राहिलेत ते म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावींची गरज. स्पोर्ट्स या टीमनं हा टॉस जिंकलेला आहे. चला निर्णय लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा देखील आहे. शतरक्षण स्वीकारलेला आहे एमबी स्पोर्ट्स मस्किनपाडा टीमनं. बॅटिंगसाठी निमंत्रण दिलेलं आहे ते म्हणजे चंदुका स्पोर्ट्स सारजा या टीमला. आपण धाव फलकावर धावा जर बघितलं तर 25 धावा लागलेल्या आहेत, अजूनही 3 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावींची गरज, सॉरी 4 धावींची गरज आहे. 29 धावींचं टार्गेट सेट केलेलं आहे. 25 धावा धाव फलकावरती लागल्यात, अजूनही 4 धावींची गरज आहे. आपण बघतोया जयगणेश गवलीपाडा टीमला सुवर्ण संधी आहे. हा सामना जर जयगणेश गवलीपाडा जिंकतोय तर सुनीलजी पागी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. या 4 धावा जर डिफेंड जर केल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज हे दिलं जाईल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावींची गरज आहे. ऋतिक परब बॉलिंग मार्कवरती आलेला आहे. आपण संदीप याचं जे शेवटचं षटक आपण बघितलं, निर्णायक षटक बघायला मिळालं. पहिलाच बॉल, बॅटचा एज घेतला चेंडू विकेट किपरच्या मागे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही आहे. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावींची गरज आहे. कृष्णा लोखंडे आपण बघतोय स्ट्राईक वरती. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आत आलेला आहे. परफेक्ट चेंडू, ह्या स्लेनची अपेक्षा असेल ऋतिक बरफ कडून. निर्धाव चेंडू आलेला आहे. आपण बघतोय अजूनही सामना जिंकण्यासाठी 3 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावींची गरज. आणखीन एक कोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढले अरविंद त्या क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धावी पूर्ण झालेली आहे. धाव फलक एकने पुढे सरसावलाय ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावा. एखादा निर्धाव चेंडू, एखादा विकेट जर आला तर पुन्हा एकदा जय गणेश गवलीपाडा संघ इथे कमबॅक करू शकतो. आपण बघितलं एव्हन सारजा टीमला 28 धावा त्यांनी पूर्ण करू दिल्या नव्हत्या. ऑन साईडला चांगला स्ट्रोक राज त्या क्षेत्रामध्ये, चांगले शतरक्षण झालेलं आहे. फेकी झालेली आहे, फेकी खराब आणि या 2 धावा, विजयी 2 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. अभिनंदन साई माऊली कारखानपाडा. तर हळलक जय गणेश गवलीपाडा.